अडचणीत येऊन अवसायानात आलेल्या बँकेत अडकलेल्या 17 बँकेच्या ठेवीदारांना रविवारी 5 लाखांपर्यंत परतावा देण्यात आला आहे. डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून 5 लाखांपर्यंत बँक ठेवीसाठी विमा संरक्षण रक्कम देण्यात आली, त्यामुळे बँकेत रक्कम ठेवणाऱ्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. मिरज येथे आळतेकर हॉल येथे बँक ठेवीसाठी विमा संरक्षण रक्कम परतावा संवाद कार्यक्रमामध्ये पाटील हे बोलत होते. पूर्वी 1 लाख मर्यादेपर्यंत परतावा दिला जात होता, आता त्याची रक्कम वाढवली असून 5 लाखांपर्यंत रक्कम दिली जात आहे. या ठेवीदारांना 49 लाख करोड रुपये दिले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रविवारी देशभरातील ठेवीदारांना यावेळी ऑनलाईन संबोधित केले. मिरजेतील आळतेकर हॉल येथे सांगली जिल्ह्यातील ठेवीदारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मिरज येथील आळतेकर हॉल येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, केंद्र शासनानं विमा धोरणात बदल करून 1 लाखांपर्यंत असणाऱ्या ठेवींचे संरक्षण 5 लाखांपर्यंत वाढवले, यामुळे गोरगरीब सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्य जनता काटकसर करून भविष्यासाठी ठेवी ठेवते. या ठेवींना केंद्र शासन आता सुरक्षा देणार असल्यामुळे ठेवीदारांमध्ये विश्वासार्ह वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील सर्जेराव दादा नाईक बँक शिराळा ही अवसायात निघाली, ज्यामुळे 4,000 जास्त खातेदारांचे कष्टाचे पैसे बुडण्याची वेळ आली, पण विमा कवचाच्या आधारे त्यांची रक्कम आता परत मिळणार आहे. यासाठी केंद्राच्या माध्यमातून 41 कोटी इतकी रक्कम ठेवीदारांना मिळेल. 5 लाखांपर्यंत ठेवी असणाऱ्या जवळपास 90% ठेवीदारांचे पैसे परत मिळतील. प्रारंभी दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. येऊ खासदार संजय पाटील, बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक मुकुंद कुलकर्णी, बँक ऑफ महाराष्ट्राचे महाप्रबंधक विवेक घाटे यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी विविध बँकांचे मॅनेजर, कर्मचारी, ठेवीदार, बँक सभासद उपस्थित होते. डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून, केंद्रीय वित्त आयोगाच्या माध्यमातून आज या ठिकाणी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या महाराष्ट्रामधल्या 17 बँका आहेत, त्या 17 बँकांमध्ये ज्या खातेदारांचे पैसे होते, या इन्शुरन्सच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतची मर्यादा असलेल्या ठेवीदारांना आज त्यांचे पैसे परत मिळालेले आहे. निश्चितपणाने हे मोदीजींच्या नेतृत्वाची कमाल आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. 1978 सालापासून हा कायदा होता, परंतु 1 लाखाची मर्यादा होती. ती मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली 5 लाखाची मर्यादा केली. आज ह्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आपण बघतो, त्या काकांना मी विचारलं, 4 लाख रुपये त्यांचे त्यांनी डिपॉझिट केले होते, ते त्यांना आज परत मिळाले. एकाला विचारलं, त्याच्या वडिलांनी पैसे टाकले होते बँक चालावी म्हणून, आणि त्यांचे वडील वारले आणि आता त्यांना पैसे मिळाले. निश्चितपणे त्यांच्या वडिलांनाही समाधान वाटलं असेल. अशा प्रकारचं काम नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. आणि 5 लाखाचं आता इन्शुरन्स कव्हरेज असल्यामुळे त्यांनी कुठल्याही बँकेमध्ये आता पैसे टाकले तरी त्यांना 5 लाख रुपयाचं इन्शुरन्स कव्हर आहे. उद्याच्या दिवसात सुदैवाने असं होऊ नये, एखादं दुर्दैव असेल समजा झालं, तरी त्यांचे 5 लाख रुपये त्यांना परत मिळतील, अशा प्रकारची व्यवस्था ह्या कायद्याअंतर्गत देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेली आहे. आणि म्हणून आज ह्या लोकांना जे पैसे मिळाले, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो बघून आपल्याला समाधान वाटते. लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर निश्चितपणाने हा कायदा करणं किती गरजेचं होतं ते आजच्या दिवशी आपल्या लक्षात आलं.